श्री शिवाय नमस्तुभ्यं संजीवलाष्टमी आपले स्वागत आहे. आता उद्या 7 मे उद्या शनिवार आहे. आता वैशाख महिना सुद्धा चालू आहे. तर आपल्यावर शनीची कृपा व्हावी, विष्णू भगवंताची आणि लक्ष्मीची आणि महादेवांची पण कृपा व्हावी यासाठी आपण काय करायचं आहे. आता तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात 2-3 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 11 काळे तीळ टाकायचे आणि दुसऱ्या गाळव्यामध्ये म्हणजे स्टीलचा त्याच्यामध्ये कच्चं दूध थोडं टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता हे आपण पिंपळाच्या झाडाखाली न्यायचं आहे. पिंपळांना आपण ते दुधाचं जे जल आहे ते टाकायचं आणि काळे ती टाकलेलं पाणी ते सुद्धा तिथे टाकायचं. ते थोडं टाकल्यानंतर आपण ते निंबं घेऊन यायचं. निंबं तिथे टाकायचं आणि निंबं तिथे महादेवांना टाकायचं. महादेवांनासुद्धा कच्चं दूध आणि ते पाणी जे आहे ते तांब्याच्या भांड्यात नाही टाकायचं. दूध ते तांब्याचं तो सेपरेट वेगळा ठेवायचा आपण तिळाचा. आणि जो गंगाजल आपण तिथे टाकलेलं आहे आणि तिळाचं पाणी पण पिंपळ वृक्षाला टाकलेलं आहे तेच घेऊन आपण महादेवाच्या पिंडीवर टाकायचं आहे. आपल्यावर जी विष्णूंची बी कृपा होती आणि महादेवांची पण कृपा होती आणि आपल्या सगळ्या समस्या दूर होतात. तुम्ही हे उद्या जरूर करा. उद्या शनिवार असली शिवाय नमस्ते.